सुरू केलं होतं हां त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ सेल सेल म्हणजे काय हां सेल माय सेल इज अ स्ट्रक्चरल एंड फंक्शनल युनिट ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम इथे लक्षात ते आपण सेल्स विषय आपण पाहिलं त्यामुळे त्याचा सेल कसा असतो त्याची टाईप कशी आहे हां नंतर मायक्रोस्कोपचे आपण त्यामध्ये टाईप पाहिले आज आपण आता आजचे लेक्चरला आपण टोटिपोटेन्सी म्हणजे काय हे पाहणार आहोत पा टोटिपोटेन्सी आता टोटिपोटेन्सी म्हणजे काय अशी एक क्षमता आहे की काय करायचे नवीन तयार करणे काहीतरी त्याला काय म्हणायचं टोटिपोटेन्सी म्हणजे इट इज द कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शनल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल पा इट इज द कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शनल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल कोणती सेल आहे न्यूक्लिएटेड सेल आहे त्यामध्ये काय न्यूक्लियस आहे न्यूक्लिएटेड सेल आणि कॅपॅसिटी मध्ये त्यामध्ये कोणती क्षमता आहे टू डिफरन्शिएट काय करायचं डिफरन्शिएशन होतंय अँड डिवाइड डिफरन्शिएटेड अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल अँड देअर बाय ए कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे काय होतं यामध्ये टोटिपोटेन्सीमध्ये अशी एक क्षमता आहे की नवीन थोडक्यात ऑर्गॅनिझम तयार करण्याची त्याला काय म्हणायचं टोटिपोटेन्सी असं म्हणतात सेलमध्ये अशी एक क्षमता आहे की त्या सेलपासून एक नवीन पूर्ण काय होतोय ऑर्गॅनिझम तयार होतोय त्याला म्हणायचं टोटिपोटेन्सी समज डेफिनेशन इज द इट इज द कॅपॅसिटी ऑफ पोटेन्शनल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल कोणती सेल आहे न्यूक्लिएटेड सेल आहे अँड टू डिफरन्शिएटेड तिचं काय होते डिफरन्शिएशन होते तिचं विभाजन होते अँड डिवाइड आणि डिवाइडेशन होते आणि त्यापासून काय होते टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल अशा अनेक टाईपचे सेल तयार होतात अँड देअर बाय ए कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम आणि त्यापासून एक कम्प्लीट ऑर्गॅनिझम तयार होतोय इथे लक्षात आपली जे पूर्ण जी बॉडी ती कशापासून बनलेली आहे सेलपासून बनलेली आहे आणि लक्षात पूर्ण जे आपलं शरीर आहे ते सेलपासूनच बनलेलं आहे आणि फॉर एक्झाम्पल जर आपण इमारत घेतली तर इमारत कशापासून बनते आपण जसं सेलपासून बनलो त्यावेळेला एकच सेल होती ज्यावेळेला आपण आयत्या पोटामध्ये होतो त्यावेळेला पहिली सेल कोणती आहे झायगोट आहे ती एकच सेल होती जसं इमारत बांधकाम करताना सुद्धा मोठमोठ्या इमारती बांधतात त्या इमारती कशापासून तयार होतात विटांपासून ब्लॉकपासून तयार होतात आलं लक्षात तसं मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम कितीही मोठा असला तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती मोठा असला किती पण लहान असला तरी पण तो कशापासून तयार होतो सेलपासूनच तयार होतोय समजलं मग फक्त त्या सेलचं काय होतंय डिवायडेशन होतंय आपल्या आपण आईच्या पोटामध्ये असताना फक्त एकच सेल होती झायगोट सुरुवातीची जी सेल कोणती आहे झायगोट आहे ते लक्षात हा झायगोट आहे मग त्या झाय एक सेल आहे त्या झायगोटचं काय होत गेलं डिवायडेशन होत गेलं एकापासून दोन सेल तयार झाल्या दोनाच्या चार तयार झाल्या चाराच्या आठ झाल्या आठच्या सोळा झाल्या अशा अनेक मग जे पूर्ण आपलं शरीर आहे ते काय झालं पूर्ण शरीर आपलं बनलं येते लक्षात मग अशा प्रकारे आपलं शरीर अनेक सेलपासून बनते परंतु सुरुवातीला फक्त एकच सेल होती झायगोट समजलं येईपर्यंत हां आता पहा पुढचं आहे ए सेल इज अ टोटिपोटेन सेल कशी आहे त्यामध्ये सेल इज अ टोटिपोटेन टोटिपोटेन म्हणजे त्या सेलमध्ये कोणती क्षमता आहे नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्याची क्षमता आहे म्हणून त्यांनी म्हटले ए सेल इज अ टोटिपोटेन बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे अँड ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस त्या सेलमध्ये काय असतात अशी जर आपण सेल काढली तर त्या सेलमध्ये काय आहे न्यूक्लियस आहे येते लक्षात आणि न्यूक्लियस म्हणजे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे इन द फॉर्म ऑफ क्रोमोसोम्स माहिती ना क्रोमोसोम हां क्रोमोसोम त्यामध्ये फॉर जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्यामध्ये एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल आर टोटिपोटेन आणि आर कॉल्ड ॲज स्टेम सेल समजून घ्या स्टेम सेल तिने काय करायचं एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल्स आर टोटिपोटेन एम्ब्रॉयनिक ॲनिमल म्हणजे कुठं आहे कोणती स्टेज आहे त्यामध्ये कोणता शब्द आहे एम्ब्रियो लक्षात एम्ब्रॉयनिक सेल आर टोटिपोटेन अँड टर्म ॲज अ स्टेम सेल जी एम्ब्रॉयनिक जी सेल आहे ॲनिमल सेल आहे त्याला काय म्हणायचं इट इज कॉल्ड
सेल सेल म्हणजे काय पा, ज्या वेळेला आपण आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला गर्भ असतो त्यावेळेला आपण आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेला त्यामध्ये झायगोट येते लक्षात, त्यामध्ये कोणती सेल असते, कोणती सेल तयार होती, स्पर्म आणि एक पासून कोणती झायगोट तयार होतो पा, आलं लक्षात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं डिव्हिजन झालं की त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो, येते लक्षात। आणि मग ही जी झायगोट आहे ही काय आहे, आपली पहिली सेल आहे, हां, झायगोट ही पहिली सेल आहे। आता हे जे मेल गॅमेट असतात हे मेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतात आणि फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतात, हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोसोमचा नंबर आहे। हां, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं डिव्हिजन झाल्यानंतर त्यापासून झायगोट तयार होतो आणि हा जो झायगोट आहे हा डिप्लॉइड नेचरमध्ये असतो, कारण एन प्लस एन किती झाले, टू एन झाले की नाही, हा काय झाला, डिप्लॉइड झाला, कारण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं काय झालं, फ्युजन झालं, त्यापासून हा झायगोट तयार झाला। आणि मग हा जो झायगोट आहे या झायगोट पासून, याचं झायगोट पासून डिवायडेशन होते। हां, हे जे झायगोट सेल आहे अशी एक सेल आहे समजा, या झायगोटचं डिवायडेशन होतंय, हां, म्हणजे आईच्या पोटामध्ये चाललंय डिवायडेशन होतंय आणि त्यापासून अशा मास ऑफ सेल्स तयार होतात पा, अशा काय होतं, सेल्सचा एक प्रकारचा असा पंच, थोडक्यात पंच तयार होतोय, हे ते लक्षात, हे गोळा तयार होतो सेलचा। आणि मग गोळा तयार झाला की दॅट इज कॉल्ड ॲज, हा जो गोळा आहे हा 14 दिवसाचा असतो, किती दिवसापर्यंत, 14 दिवस। हे फ्युजन झाल्यानंतर झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं, या गोळ्यामध्ये होतं, किती दिवसानंतर, 14 दिवसानंतर, त्यावेळेला आपण कुठं असतो, आईच्या पोटामध्येच असतो, हे ते लक्षात। आणि या 14 दिवसाचा जो हा गोळा आहे दॅट इज कॉल्ड ॲज, हा कशापासून तयार झालेला आहे, याला म्हणायचं स्टेम सेल असं म्हणतात, काय म्हणायचं, स्टेम सेल असं म्हणतात। मग या स्टेम सेलपासून काय होतं, या इम्पॉर्टंट आहे, याच्या इम्पो म्हणजे या स्टेम सेल अतिशय महत्त्वाच्या आहे पा, कारण ह्या ज्या स्टेम सेल आहेत याच्यापासून आपले जे पूर्ण अवयव आहेत, आईज आहे, हां, नंतर कान आहे, हे जे आपले अवयव आहेत ते अवयव या स्टेम सेलपासून तयार होतात पा, आपलं हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, हे कशापासून तयार होतं, हे सगळं या स्टेम सेलपासून तयार होतं। या झायगोट सेलची पासून 14 दिवसापर्यंत जे तयार होते त्याला काय म्हणायचं, स्टेम सेल असं म्हणतात। मग याच्यापासून अनेक प्रकारचे आपले अवयव तयार होतात। आणि मग असा एक प्रोग्रॅम आहे की हा एक प्रोग्रॅम आहे की कोणत्या वेळी कोणते अवयव तयार करायचे, येते लक्षात, तोपर्यंत झायगोट झायगोट सेल तयार झाली तोपर्यंत आपले आपल्या आईचे आपण पोटामध्ये असताना आपले तोपर्यंत अवयव तयार होतात का, 14 दिवसापर्यंत आपले हात काय तयार होतात का, तोपर्यंत काहीच तयार झालेलं नसतं, कान नाक डोळा कोणतेच अवयवाचं तयार झालेला नसतं 14 दिवसापर्यंत, येते लक्षात। मग यापुढं काय होते, 14 दिवसानंतर त्याला काय होतात, अवयव तयार व्हायला सुरुवात होते। आणि मग त्यावेळेला या स्टेम सेलपर्यंत म्हणजे 14 दिवसापर्यंत ते आईच्या पोटामध्ये जो हा गोळा आहे त्याच्यामध्ये कोणते पण अवयव तयार झालेले नसतात, डोळे नाही, कान नाही, कोणतेच अवयव नसतात। आणि मग या स्टेम सेलपासून काय होतात, अवयव तयार होतात, आपले एक एक अवयव तयार व्हायला सुरुवात होते। आणि मग त्यावेळेला कोणता अवयव कधी तयार करायचा हे कोण ठरवतं, हे सगळं स्टेम सेल ठरवतात, येते लक्षात। मग ज्या वेळेला बाळ जन्माला येतं की नाही, हां, बाळ जन्माला आलं, आईच्या पोटातून बाहेर आलं की ज्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल पा, नाळ हा शब्द ऐकलाय, नाळ, जो नाळ असतोय ना तो नाळ म्हणजेच काय असतात, नाळेमध्ये कोणत्या सेल असतात, स्टेम सेल असतात, काय असतात, स्टेम सेल असतात। आणि मग अशा प्रकारे या स्टेम सेलबाबत अतिशय काय केलं आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे पा, अतिशय मोठ्या प्रमाणात रिसर्च चालू आहे, कारण ह्या स्टेम सेल अतिशय महत्त्वाच्या आहे पा। मग त्या स्टेम सेल, हे ज्या स्टेम सेल तयार झाल्या काय करायच्या, त्या काढून घ्यायच्या, या स्टेम सेल तयार करायच्या, तयार झाल्या की त्या काय करायच्या, काढायच्या, आणि काढून त्या काय करायच्या, स्टोअर करून ठेवायच्या, येते लक्षात, लॅबोरेटरीमध्ये त्या स्टोअर करून ठेवायच्या, रिसर्च सेंटरमध्ये हे केलं जातं। आणि मग त्या स्टोअर करून ठेवल्या की त्यामध्ये भविष्यामध्ये 5 ते 10 वर्षानंतर
त्यापासून आपल्याला अनेक अवयव तयार करता येतात. एखाद्या बाळाचं फॉर एक्झाम्पल किडनी खराब झाली आहे आणि त्या किडन्या बाळाचे जर स्टेम सेल असेल उपलब्ध त्या सेंटरमध्ये रिसर्च सेंटरमध्ये जर स्टेम सेल असेल मग त्या स्टेम सेलपासूनच त्याला काय होतात अरे त्या स्टेम सेल कोणाचे आहे त्याच्यात आहेत ना मग त्या स्टेम सेलपासून काय तयार करायची किडनी तयार करायची आणि तीच किडनी त्या काय करते त्या बाळाला द्यायची. मग अशा प्रकारे हे जे अवयव आहे पूर्ण अवयव तयार करता येतात या स्टेम सेलपासून. समजले यामध्ये स्टेम सेल या काढल्या नंतर त्या लॅबोरेटरीमध्ये स्टोअर करून करायच्या सेव्ह करून ठेवा त्यावरती एक प्रोसेस आहे इथे लक्षात त्यावरती एक प्रोसेस आहे ती प्रोसेस करून त्या काय केल्या जात्या. परंतु हे काही लगेच नाही होत याला कालावधी लागतो आणि लक्षात 5 ते 10 वर्षाचा याला कालावधी लागतो आणि या कालावधीनंतर ते अवयव तयार करतात. समजली इथपर्यंत हां स्टेम सेलपर्यंत समजलं काय आहे तो कन्सेप्ट समजून घ्या कारण मराठीमध्ये मी एक्सप्लेन केलं डायरेक्ट ते शब्द तुम्हाला समजलं ना लक्षात. झायगोट कशापासून तयार होतो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झाल्यानंतर त्यापासून काय तयार होतो झायगोट तयार होतो आणि या झायगोटपासून काय तयार होतात दॅट इज अ मास ऑफ सेल. 14 दिवसानंतर ज्या सेल तयार होतात आणि सेल म्हणजे एक मासाचा गोळा तयार होतो त्याला काय म्हणायचं स्टेम सेल असं म्हणायचं. आणि मग त्या स्टेम सेलपासून काय होतात कोणत्या वेळी कोणते अवयव तयार करायचे जोपर्यंत हा जो स्टेम सेल असतो 14 दिवसाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपले कोणते पण अवयव तयार झालेले नसतात एक प्रकारचा असा गोळा असतो लक्षात ठेवा. तोपर्यंत कोणतेच अवयव नाही कान नाही डोळा नाही नाक नाही कोणतेच हात पाय नाही काहीच अवयव नसतात. आणि त्यानंतर हे जे स्टेम सेल असतात हे स्टेम सेल काय ठरवतात कोणत्या वेळी कोणते अवयव तयार करायचे येते लक्षात. हे ठरवण्याचे प्रोग्रॅम आहे ठरवण्याचं काम या स्टेम सेल्स करतात. याच्यामध्ये अनेक प्रकारचं काय झालेलं आहे संशोधन झालेलं आहे रिसर्च सेंटरमध्ये कारण या स्टेम सेल अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. येते लक्षात आले याच्यापासून आता अवयव तयार करण्यात आलेले आहे ज्याला गरज आहे त्याला ते अवयव काय केले जातात पुरवले जातात. म्हणजे एम्ब्रॉयनिक म्हटलं ना एम्ब्रॉयनिक सेल त्यामध्ये एम्ब्रॉयनिक कामलं एम्ब्रॉयनिक कंडिशनमध्ये असते नवीन जीव तयार करण्याची क्षमता असते ते लक्षात. नवीन जीव आपल्यासारखा दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करण्याची क्षमता असते एका सेलपासून याने 2, 2 4, 4 8 नंतर 16 असा एक मोठा ऑर्गॅनिझम आपण तयार झालेलो आहे. पा पहिली अगोदर एकच सेल होती झायगोट त्या झायगोट सेलपासून आपण पूर्ण तयार झालोय मग आपल्या शरीरामध्ये किती सेल असतात पा अशा सेलचं डिवायडेशन होत गेलं आणि मोठा ऑर्गॅनिझम तयार होतो एका सेलपासून. समजलं तुम्ही सांगितले पण स्टेम सेल्स हॅव ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीजेस आलं लक्षात. सवय एकदा पण तुम्हाला सांगितलं त्या बाळाचं सांगितलं त्याची किडनी वगैरे खराब झाली असेल त्याला कोणत्या पण किडनी सांगितले परंतु बाकीचे अवयव जर खराब झाले असेल तर या मेडिकल ॲप्लिकेशनमध्ये यानुसार ते आपल्याला बरा करता येतात त्या स्टेम सेलपासून ते अवयव तयार करता येतात आणि त्या फक्त त्या स्टेम सेल त्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या जातात आणि त्याला मात्र कालावधी लागतो आहे आणि असे डिसीज बरे करण्यासाठी याचा ॲप्लिकेशन याचा वापर केला जातो पहिल्या स्टेम सेलचा क्युअर फॉर डिसीजेस. समज इथपर्यंत हां की फक्त एवढा कन्सेप्ट सांगितला आहे 2T4TC मध्ये समजले. तर पुढचा टॉपिक आहे पा त्यानंतर 2T4TC नंतर तुम्ही जर बुक पाहिलं त्यामध्ये 2 बॉक्स दाखवलेले आहे पा त्याच्या खाली कलर बॉक्स आहे त्या कलर बॉक्समध्ये त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती वाचा येते लक्षात. नंतर खाली पा हे दिलेलं आहे हां सेल थिअरीचे तर तो दिलेले आहे सेल थिअरीचे हां सब्जेक्ट दिलेले आहे पा तर तो दिलेले आहे पा त्याचे गृहितके काय आहेत पा सेलचे आलं लक्षात ते वाचा. नंतर आता पुढचं आपण टॉपिक करूया सुरू करूया काइंड्स ऑफ सेल काइंड्स ऑफ सेल. आता आपल्या सेलचे टाईप शिकायचे आहे पा अरे लक्षात लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्लॅन्ट्स आणि ॲनिमल येतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर ग्रुप्ड इनटू 2 मेन कॅटेगरी
जे लिविंग ऑर्गैनिजम असतात त्या लिविंग ऑर्गैनिजमचे त्यांनी दोन ग्रुप केलेले आहेत टू मेन कॅटेगरीज हे ते लक्षात अगोदर ही सेल आहे का या सेलचे दोन टाईप आहे हा लिविंग ऑर्गैनिजम्स आर ग्रुप्ड इनटू टू मेन कॅटेगरीज लिविंग ऑर्गैनिजम म्हणा या लिविंग ऑर्गैनिजमचे दोन ग्रुप कोणते फर्स्ट ग्रुप आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरे कोणते आहे यूकॅरियोटिक सेल असे या लिविंग जे ऑर्गैनिजम असतात त्या पृथ्वी तलावरती जेवढे लिविंग ऑर्गैनिजम आहे त्या लिविंग ऑर्गैनिजमचे त्यांनी दोन ग्रुप केलेले आहे त्यामधला पहिला ग्रुप कोणता आहे प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि दुसरा ग्रुप कोणता आहे यूकॅरियोटिक सेल आहे का मग त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे या पृथ्वी व तलावरती सगळ्यात म्हणजे यामध्ये अगोदर प्रोकॅरियोटिक सेल तयार झाले मग यामध्ये काय होत गेलं इव्होल्युशन होत गेलं आणि मग या प्रोकॅरियोटिक पासून कोणत्या सेल तयार झाल्या यूकॅरियोटिक सेल तयार झाल्या हे कोणत्या कोणत्या बेसवरती ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन यामध्ये काय होत गेलं इव्होल्युशन होत गेलं आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय प्रोकॅरियोटिक प्रो म्हणजे सुरुवातीचा कॅरियन म्हणजे काय त्यामध्ये न्यूक्लियस हां त्यामध्ये आता या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड नसतो हां न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाईन्ड आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये काय असतो न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो हा डिफरन्स आहे ज्यामध्ये महत्त्वाचा भाग विदाउट वेल डिफाईन्ड न्यूक्लियस याला काय म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल विदाउट वेल डिफाईन्ड न्यूक्लियस तिकडे काय म्हणायचं यूकॅरियोटिक सेलमध्ये काय म्हणायचं वेल डिफाईन्ड न्यूक्लियस त्याला म्हणायचं यूकॅरियोटिक सेल आता या पृथ्वी तलावरती सगळ्यात हे प्रोकॅरियोटिक सेल हा तयार झाल्यानंतर यामध्ये इव्होल्युशन होत गेलं म्हणजे पहिले जे जीव तयार झाले या पृथ्वी तलावरती त्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझममध्ये कोणते ऑर्गॅनिझम असतील या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम या यूकॅरियोटिक सेलमध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना म्हणायचं यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मग हे प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम आहे ते पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती तयार झाले समजलं या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड आहे त्यांना काय म्हणायचं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम समजलं यांना काय म्हणायचं यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आता यू प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणते असतील बरं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कसे कोणते असतील याच्यामध्ये जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते सिम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे कोणतं आहे सिम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि याच्यामध्ये यूकॅरियोटिक सेलमध्ये कसं हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन त्याची रचना कशी आहे त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड झालेली आहे या यूकॅरियोटिक सेलमध्ये आणि याच्यामध्ये कशी आहे सिम्पल टाईपची आहे येते लक्षात सिम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये यांचे जे ऑर्गनायझेशन आहे यांची जी रचना आहे ती कशी आहे सिम्पल सेलपासून सेलची आहे आणि याच्यामध्ये कशी हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन ती कशी थोडक्यात कॉम्प्लेक्स टाईपची आहे त्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं अगोदर एवढेच ऑर्गॅनिझम तयार झाले होते त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं त्याच्यापासून यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम तयार झाले जसं आपण किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपण जे फायलम शिकलो त्यामध्ये फायलममध्ये सुद्धा ते कशाच्या बेसवरती शिकलो दॅट इज ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन इव्होल्युशनच्या बेसवरती आपण ते फायलम शिकलो येते लक्षात त्यामध्ये प्रत्येकामध्ये इव्होल्युशन होत गेलं पा आणि शेवटी कोणता क्लास शिकलो आपण मॅमेलिया त्या मॅमेलियामध्ये आपण स्वतः काय झालेलो आहे त्यामध्ये तयार झालेलो आहे अगोदर आपण लगेच तयार झालो होतो का नाही सगळ्यात शेवटी त्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं आणि मग त्यापासून आपण तयार झालो तसं याच्यामध्ये सुद्धा या पृथ्वी तलावरती अगोदर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम तयार झाले त्याच्यामध्ये न्यूक्लियस होता परंतु हा न्यूक्लियस वेल डेव्हलप डिफाईन नव्हता नंतर हा न्यूक्लियस वेल डिफाईन झाला वेल डेव्हलप्ड झाला हे ते लक्षात मग अशा प्रकारे मग या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम
ऑर्गेनिजम कोणकोणते आहे त्याच्यामध्ये फर्स्ट एग्जांपल आहे बॅक्टेरिया कोणता आहे बॅक्टेरिया नंतर सेकंड एग्जांपल आहे मायकोप्लाज्मा मायकोप्लाज्मा होते ना मायकोप्लाज्मा कोणती सेल आहे सगळ्यात ती स्मॉलेस्ट सेल आपण शिकलो ना काल त्यामध्ये स्मॉलेस्ट सेल मायकोप्लाज्मा आणि नंतर थर्ड एग्जांपल आहे सियानोबॅक्टेरिया सियानोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन आल्गी बी जी ए ब्ल्यू ग्रीन आल्गी त्याला म्हणतात अशी हे कोणते ऑर्गॅनिझम आहे हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे कोणकोणते सांगितले बॅक्टेरिया नंतर मायकोप्लाज्मा आणि थर्ड सांगितले सियानोबॅक्टेरिया हे कोणते ऑर्गॅनिझम आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नसतो याच्यामध्ये कसा असतो वेल डेव्हलप्ड असतो हा मेन डिफरन्स आहे आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणते असतील युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणते असतील त्यामध्ये प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स याच्यामध्ये कोण येतात प्लॅन्ट्स आणि ॲनिमल येते लक्षात युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स येतात पा समजेपर्यंत काही सॉफ्ट सेल आणि मग आता आपल्याला हे दोन टाईप शिकायचे आहे आपलं प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल नंतर आपण उद्या आपण प्रोकॅरियोटिक सेल शिकणार आहोत समजा इथपर्यंत 2014 कन्सेप्ट पाहिला आपण आणि आता हे काइंड्स ऑफ सेल म्हणजे सेलला सुरुवात केली हे सेलचे दोन टाईप आहे आणि लक्षात सेलमध्ये दोन टाईप कोणते आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजे जे ॲनिमल येतात जे ऑर्गॅनिझम येतात त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतात युकॅरियोटिक म्हणजे सेलमध्ये म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये युकॅरियोटिक सेल असते त्यांना काय म्हणायचं युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणायचं एक्झाम्पल लक्षात ठेवा सीईटीला एंट्रन्सला तुम्हाला प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणते आहे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे त्याचे विचारतात याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणते आहे त्यामध्ये सियानोबॅक्टेरिया आहे मायकोप्लाज्मा आहे आणि बॅक्टेरिया आहे इकडे कोण आहे प्लॅन्ट्स आणि ॲनिमल आणि मेन डिफरन्स लक्षात ठेवा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड नसतो इकडे न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो